काही लोक सांगतात वय झालं, ठीक आहे वय झालं म्हणून काय नाही, वय झालं म्हणून त्याची काय बघितल्यावर अनेक गोष्टी सांगतायची. वयोगाची चिंता करू नका, याही परिस्थिती समाज करू शकतो आपण. अनेक लोक पाहिले त्या देशामध्ये वयाच्या 85व्या वर्षी मोरारजीभाई देसाई देशाचे प्रधानमंत्री झाले, जे चालवलं त्यांनी. अनेकांची नावं या ठिकाणी सांगतील. मनस्थिती आणि विचारधारा ही जर भक्कम असली तर वय कधी आजवर येत नसतं. आपण आपल्या भूमिकांकडून जाऊ इच्छितो. मी निर्णय घेतला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊ, नवीन फेरीला वळण देऊ. नवीन फेरीचं नवं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये तयार असतं. 1967 साली पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या विधानसभेला उभं राहिलो. किशोरजी या जिल्ह्याचे नेते होते, सहनसाहेब या जिल्ह्याचे नेते होते. त्यांनी काय केलं, त्यांनी सगळी नवीन कार्यकर्ते काढले, 12 वर्षी थोडा तिकीट दिलं, फलटणमध्ये कृष्णचंद्र वैद्यांना तिकीट दिलं, कोरेगावला चंद्रहास पाटील त्यांना तिकीट दिलं. सगळी नवी फेरी आणि या नवी फेरीच्या मार्फत स्वयंसेवांनी हा जिल्हा बांधला आणि हे पक्ष साधारण असं चालून महाराष्ट्रात बांधला. त्या पद्धतीनं आज नव्या फेरीचे लोक शोधून घेऊ, त्यांना शक्ती देऊ, त्यांना संधी देऊ, त्यांना अधिकार देऊ आणि महाराष्ट्राचा चेहरा माझी नवीन फेरी ही बदलू शकते हा इतिहास निर्माण करू. आपण सगळ्यांनी त्या इतिहासाची साथीदार व्हा एवढीच विनंती आज या ठिकाणी मी करतो.